वाटोळा शुक्लेश्वर येथे पिसाळलेल्या माकडाला वन विभागाच्या पथकाने रेस्क्यू करून पकडण्यात आले. भातकुली तालुक्यातील वाटोळा शुक्लेश्वर येथे गेल्या एक महिन्यापासून पिसाळलेल्या माकडांचा मोठ्या प्रमाणात हैदोस वाढला होता. अनेक नागरिकांना या माकडानेच जखमीसुद्धा केले होते. हा सर्व प्रकार ग्रामपंचायत सरपंच यांच्या लक्षात येताच त्यांनी यापूर्वीसुद्धा वन विभागाला या संदर्भात निवेदनसुद्धा दिले होते. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखल घेऊन आज रेस्क्यू पथक वाटोळा शुक्लेश्वर गावामध्ये पाठविले. वन विभागाच्या टीमने सर्च ऑपरेशन राबवून पिसाळलेल्या माकडाला बेशुद्ध करून वडाळी वन परिक्षेत्र या ठिकाणी उपचारासाठी घेऊन गेले. दिवसापासून वाटोळा शुक्लेश्वर येथील गावामध्ये एका लंगूरने उपद्रव करून 15-20 लोकांना इंजुर्ड केले होते. त्याला ग्रामपंचायत येथील सरपंच साहेबांनी आणि गावकऱ्यांनी अमरावती विभाग इथे अर्ज करून सदर लंगूरला जेलबंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार माननीय उपवन संरक्षक श्री चंद्रशेखर बाला IFS व ज्योती पवार सहायक वन संरक्षक अमरावती वन विभाग यांनी सदर लंगूरला जेलबंद करण्याचे आदेश दिल्यानंतर अमरावती रेस्क्यू टीमने आज रोजी वाटोळा शुक्लेश्वर येथील लंगूरला माननीय श्री पावडे सर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत बंदद्वारे बेशुद्ध करून जेलबंद केले. सदर लंगूरला अमरावती वन विभाग रेस्क्यू टीम ही काही दिवसासाठी उपचाराकरिता वडाळी येथे वन्यप्राणी संगोपन केंद्र येथे ठेवत आहे. यावेळी सुरेश मनगट्टे, वनपाल फिरोज खान, वनपाल अमोल गावनेर, वनरक्षक मनोज माहुलकर, वनरक्षक सतीश उमक, वनमजूर मनोज ठाकूर, वनमजूर आसिफ पठाण, चालक पावडे, पशुधन विकास अधिकारी सरपंच मोहम्मद रिजवान, अमोल महात्मे, अमित महात्मे, जानराव थोरात तसेच मोठ्या संख्येने गावकरी या ठिकाणी उपस्थित होते. भातकुली येथून गजानन खोपे यांचा हा वृत्तांत.